नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे, होळी जवळ आली आहे म्हणून पुरणपोळी बघतो आहे आपण. आणि आपण पहिल्यांदा आपण बनवली आहे मैद्याची पुरणपोळी, पण आता गव्हाची पुरणपोळी बघतो. गव्हाच्या पिठाची अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत अशी आणि अतिशय सोपी आहे, पटकन होणारी आहे. तर बघूया आपण रेडी काय साहित्य लागेल. पण त्याआधी तुम्ही अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही जर नवीन बघणार आहात आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेलचं आयकन आहे त्याला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा आणि असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण पुरणपोळी. पुरणपोळीसाठी आपण पीठ मळून घेऊया आणि त्याच्यासाठी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ. 1 कप गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे. 1/2 कप मैदा, 1/2 कप हळद, थोडीशी मीठ 1/2 चमचा, सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला. हे गव्हाच्या पिठाच्या पोळ्या पौष्टिक पण आणि सुंदर पण होतात. याच्यात आपण घालणार आहोत तेल 1 टीस्पून आणि त्याने ते छान कालवून घ्यायचं आपल्याला. तेल सगळे दोन्ही पिठं आणि मीठ वगैरे आणि तेल सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि याच्यात आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेणार आहोत. पातळ नाही मळायची आपल्याला, मऊ नाही मळायची, कारण आपण तिनं थोडंसं मळल्यानंतर पाण्याने आपण तिला छान तिंबून घेणार आहोत. ही कणिक मळून झाली आहे पण ही घट्ट आहे. मी थोडंसं पाणी घेणार, थोडं थोडं पाणी घेऊन आपण तिला तिंबत जायची आहे. थोडंसं तेल घेणार आहे मी हातावर. छान मळली गेली आपली कणी. ही मी आता 1/2 तास आपण झाकून ठेवायची आहे आणि 1/2 तासानंतर आपण पोळ्या करायला घ्यायच्या आहेत. ही मी झाकून ठेवणार आहे. छान मळून झाली आपली कणी. आता मी हिला झाकून ठेवणार आहे. ही 1/2 तासाने आपण करायला घेऊया. अर्धा तास झाला आहे. आपण परत एकदा पिठाला छानपैकी मळून घेऊया. कणकेचे आपण गोळे करायचे छोटे छोटे. आपल्याला जेवढी पुरणपोळी हवी तेवढे आपण गोळे करून घेतले. आता आपण मी पीठ लावण्यासाठी सुकी पिठी जी आहे ती तांदळाची घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर गव्हाचं पिठही लावू शकता किंवा मैदा पण लावू शकता, पण तांदळाच्या पिठाने त्याला छानपैकी ती वरती पीठ राहत नाही म्हणून याच्यात मी या पद्धतीने गोळा करून घेणार आहे. पुरण आहे आपलं केलेलं, त्याचं जेवढा आपला गोळा असणार आहे पिठाचा तेवढाच पुरणाचा गोळा आपण घेणार आहोत. पिठी छानपैकी लावा, हे करून घ्या. पोळीला पसरवून घ्यायचं आहे हा गोळा आपण आता याच्यात टाकणार आहोत. ठेवून छानपैकी पूर्ण आतमध्ये टाकून गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आता आपण पोळी लाटून घेऊया. आपण या गोळ्याची पोळी लाटून घेणार आहोत, पण मी आधी सुक्या पिठामध्ये त्याला आपण डस्ट करून घेऊया आणि
छानपैकी। त्या थोडीशी पसरवून घ्यायची, पीठ लावायचं आहे आणि आपण ती लाटून घेणार आहोत। अलग हलक्या हाताने लाटायची आहे पोळी, म्हणजे छान ती पसरत जाईल। तवा तापत ठेवलेला आहे मी आधीच आपल्या पोळीसाठी। पोळी लाटून झाली आहे, पटकन लाटली जाते, आपण आता ती शेकवून घेऊया। तवा तापत ठेवला आहे मी, त्यात थोडंसं तेल सोडणार आहे आणि याच्यावर आपण आता पोळी टाकून घेऊया। आणि तिला एका बाजूनी छान लालसर रंग येईपर्यंत, आपण लालसर ठिपके पडेपर्यंत आपण तिला शेकवून घेणार आहोत। मग पलटायची आपल्याला तिला। चारी बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे। आणि उलटायची आपल्याला। तयार आहे आपली पुरणपोळी, तिला फोळ मारूया। तिला काढून घेणार आहे। तयार आहे आपली पुरणपोळी, आपण अशा करून घेऊया सगळ्या। तयार आहे आपली पुरणपोळी, अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे आणि ती साजूक तुपाबरोबर खायची आपण। नक्की करून बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल ही करायला पण आणि खायला सुद्धा। तयार आहे आपली पुरणपोळी, अतिशय सुंदर झाली आहे, मऊ लुसलुशीत आहे आणि अतिशय खायलाही तेवढी टेस्टी आहे। नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा। असा सपोर्ट करत राहा, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।